नमस्कार. सर्व ग्रामस्थांनी मला भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल मी सर्व मतदार बंधू भगिनींचे सर्वप्रथम आभार मानित आहे. आणि इथून पुढे गावचा विकास करण्याचं हेच एक ध्येय आहे. ग्रामस्थांचं आभार मानतो, कारण की गेली 22 वर्ष मी सामाजिक काम करत असताना मला कधीतरी न्याय मिळेल असं मला वाटत होतं, पण रेटरीकुटच्या ग्रामस्थांनी 22 वर्षांना का होईना एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला. मी आदरणीय ऋतुराज बाबा यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं आमच्या पार्टीने केलेली आहेत, त्यानंतर खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी मिळून अनेक कामं आणलेली आहेत, त्यानंतर राजाभाऊ उंडाळकर यांच्या माध्यमातूनही अनेक कामं आणलेली आहेत, त्यानंतर उदयदादा पाटील यांच्या माध्यमातूनही आम्ही बरीच कामं आणलेली आहेत, सभापती प्रणवजी ताटे साहेब यांनी सुद्धा कामं दिलेली आहेत. आणि मतदारांनी अगदी चांगल्या पद्धतीने स्वीकारलेले आहे. मी कुठलंही आंदोलन असेल त्यामध्ये सुद्धा माझा सहभाग होता. मी कायम नेहमी जो नेता चांगल्या पद्धतीने काम करतो त्यांच्या पाठीशी असतो. आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब असो, आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब असो, आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा असो, आदरणीय ऍडव्होकेट राजाभाऊ पाटील असो, आदरणीय ऍडव्होकेट उदयदादा पाटील असो, आदरणीय इंद्रजित बाबा असो, या सर्वांच्या माध्यमातून मी गावच्या विकासासाठी गेली 22 वर्ष झटत आहे. आणि मला खरोखर एकटे ग्रामस्थांनी न्याय दिला आणि खरोखर म्या केलेल्या म्या 22 वर्ष केलेल्या संघर्षाचा जणू माझा उपकारच गावकऱ्यांनी फेडलेला आहे. तिथून पुढच्या काळात 5 वर्ष मी कोणालाही विरोधक समजणार नाही, कारण मी निवडून आलेलो आहे. कोणीही माझ्यापाशी आलं तर प्रत्येकाचं काम अगदी आदरानं व शांततेने केलं जाईल. कुणालाही डावललं जाणार नाही, कुणालाही विरोधक म्हणून समजलं जाणार नाही. आजपासून माझा विरोध सर्वांच्या पासून संपला. सर्वांचं एकजुटीनं 5 वर्ष काम केलं जाईल, कारण सरपंच हा संपूर्ण गावाचा असतो. निवडणूक झाली की सरपंच हा संपूर्ण गावाचा असतो. आम्ही कुठलाही गट तट न पाहता अगदी चांगल्या पद्धतीने कामं करणार. आणि कोणतीही अडचण असू दे, पुन्हा एकदा राम आणि बापूला कधीही हाक मारा.